राज्याचे पशु संवर्धन दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. यावेळी आपल्याच राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकारी पदासाठी बोली लावत असतानाच महादेव जानकरांचा व्हिडिओ प्रसारित झालाय. राज्यस्तरीय कार्यकारिणी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष या विविध पदांसाठीचा दर सांगतानाचा जानकरांचा व्हिडिओच समोर आलाय. मला सवय लागली कुणाची तरी झेंडू उचलायची आणि त्यांच्या मागे भीक मागायची. तुमचं जर तिकडंच मागायचं असेल तर माझ्यापाशी येऊन मागे, काही गरज नाही. आता मी स्वयंभू झालो नाही, पक्ष वाढत चाललाय, माझा अतिशय टॉप चाललाय. आज एका जिल्हा अध्यक्ष करण्यासाठी फिर चाललेली आहे. सांगितलं राज्य कार्यकारिणी जे 1,00,000 रुपये भरा, जिल्हा अध्यक्षाचं 25,000 भरा आणि तालुका अध्यक्षाचं 15,000 भरा. नुसती लाईन लागलेली आहे. 30 तारखेपर्यंत आता 29 पासून इंटरव्ह्यू चालू आहे. तिथं मी नसणार आहे, इंटरव्ह्यू घ्यायला दुसरीच माणसं आहेत. गाडी आहे का, तो माणूस कसा आहे, काय आहे, साऱ्या गोष्टीची चौकशी करून पक्ष वाढवायचा. दरम्यान या संदर्भात महादेव जानकरांनी झी मीडियाला काय प्रतिक्रिया दिली आहे ती ऐकूया. राष्ट्रीय समाज पक्ष हा गोरगरिबांचा पक्ष आहे. आजपर्यंत मी पक्ष चालवला ते लोकांच्या 10,000 रुपये वर्गणीतन, वन वोट वन नोट या अभियानाच्या माध्यमातून. एक जिल्हाध्यक्ष करायचा असेल तर त्या जिल्हाध्यक्षांना 10,000 लोक तयार केली पाहिजे एका जिल्ह्यातली आणि एका सदस्याकडून 10 रुपये घेतलं पाहिजेत. 10 × 10,000 1,00,000 रुपये झालं का नाही? बांधव माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की आपण परत हे करतोय असं नाही, भांडवलदाराकडे पैसे घेतोय अशातला प्रकार नाही. 10 रुपये सदस्य देणाऱ्या माणसानं जिल्हाध्यक्ष व्हावं, 10 रुपये 10,000 लोक तयार करणं, तसंच तालुका अध्यक्ष आणि तसंच जिल्हा उपाध्यक्ष. ही राष्ट्रीय समाज पक्षाला मान्यता मिळताना इलेक्शन कमिशनरनं 10 रुपये फी ठेवलेली आहे आणि त्या फीच्या माध्यमातून एका जिल्हाध्यक्षानं, जो जिल्हाध्यक्ष 1,00,000 रुपये पैसे गोळा करू शकत नाही तो जिल्हाध्यक्ष राहायच्या पुरतीच आहे का? म्हणजे हे असं आहे. आणि साहेब माझी आपल्याला नम्रतेची विनंती आहे की हा जुनी क्लिप आहे, लेटेस्टची क्लिप नाही. तर माझी आपल्याला नम्रतेची विनंती आहे की राष्ट्रीय समाज पक्ष हा गोरगरिबांचा पक्ष आहे, शून्यातून वाढलेला पक्ष आहे, धनदांडग्यांचा पक्ष नाही, एवढीच ह्यातून मला सांगायचं आहे. आणि ती जुनी क्लिप काढून लोकांनी आपलं काहीतरी हे करण्याचा प्रयत्न करायचा. पण महादेव जानकरनं डेडिकेशन, डिव्होशन आणि डिटर्मिनेशन माध्यमातून ग्रामीण भागातून सामान्य लोकांच्या तिथं उपाशी राहून या पक्षाची धारणा उभा केलेली आहे. साहेब मी एवढंच महाराष्ट्रातील लोकांना नम्रपणे सांगू इच्छितो की महादेव जानकरनं कोणाला बोली लावून पद देण्यासाठी वाटप केलेलं नाही आणि मी तसं कधीच करणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.